पा पंकजाताई मुंडेला तिकीट दिलं होतं, खडसे सामंतच्या मुंडेला तिकीट दिलं होतं, मला जे तिकीट मिळालं, मला जे तिकीट सांगितलं होतं, मला पक्षाने सांगितलं, फोन करून सांगितलं की यावेळेस तुम्ही 32 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने 5 वर्ष जे काम केलं आहे, तुम्ही आपल्या एका मतदारसंघात जर अटकले तर तुम्हाला पुढच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला काम करता येणार नाही आणि मोठ्या प्रमाणावर जागा निवडून येणार नाही. तर त्या ठिकाणी माझ्यावरती जबाबदारी दिली होती. खऱ्या अर्थाने मला सांगा की मला 3 वेळा पक्षाने आमदार केलं, 2 10 वर्ष जिल्हा परिषदमध्ये मी राहिलो, मी राज्याच्या ऊर्जा खातं, एक्साईज खातं, 3 जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो. तुम्ही एवढ्याले मोठे पद घेतल्यानंतर तुम्ही एखाद्या घटना दुर्घटनेवरनं ॲक्सिडेंटवरनं असं म्हणाल की माझ्यावर पक्षाने अन्याय केला, ओबीसीवर अन्याय केला. मला मी तुम्हाला फार जबाबदारी सांगतो आहे, आज केंद्रामध्ये 27 ओबीसी मंत्री आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये 60% ओबीसी मंत्री असायचे, 60%. तुम्ही आत्ता सरकारमध्ये हिशोब काढा, देवेंद्र फडणवीस सरकारचा हिशोब काढा. भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत जे जे नेते उभे केले आहेत ते ओबीसी नेते आहेत. मग नितीन गडकरी साहेबाचा कार्यकाळ असो, गोपीनाथ मुंडे साहेबाचा कार्यकाळ असो, प्रमोद महाजन साहेबाचा कार्यकाळ असो, अटल बिहारी वाजपेयीचा कार्यकाळ असो, या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त न्याय ओबीसीला भाजपने दिला आहे. एखादी तुमच्या मनाविरुद्ध झाला नाही एखाद्या घटनेमध्ये, आयुष्यामध्ये काही घटना होत असतात तुमच्या मनाने होत नाही, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाने थोडी होणार आहे. आणि त्यामुळे एखाद्या घटनेतनं हा निष्कर्ष काढता येणार नाही की तुमच्यावर अन्याय झाला. आणि आज तुम्ही सांगा ना मला तिकीट नाही दिलं याचा अर्थ मला बाजूला सोडलं का? मला पक्षाने जनरल सेक्रेटरी केलं, महाराष्ट्राचं विदर्भ आणि मराठवाड्याचा इन्चार्ज केला, आता युवा मोर्चावरून महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे, ह्या जबाबदाऱ्या कोण पार पाडणार आहे? आणि त्यामुळे प्रत्येक माणूस विधानमंडळात गेला पाहिजे, हे काही बरोबर नाही आहे. तिकीट नाही मिळालं म्हणजे अन्याय झाला, हा कुठल्या भूमिका आहे? त्यामुळं या भूमिकेशी मी सहमत नाही आहे. अन्याय केव्हा असतो? जेव्हा त्या ठिकाणी तुमच्यावर तुम्हाला साऱ्याच गोष्टी तुमच्याकडून ओढून घेतात. एखादा ॲक्सिडेंट झाला, घटना झाली, कुठल्या विचारांनी झाली असेल, काय झाली असेल, किंवा तुमच्याकडे काही पक्षाच्या अपेक्षा असतील, त्याच्यामुळे एखादी घटना झाली त्याला काही त्याला काही मला वाटतं अन्याय म्हणत नाही. आणि भाजप कधीही ओबीसीवर अन्याय करत नाही, भाजपानेच ओबीसीला नेतृत्व. असं आहे की कुठल्या तरी विषयाची तक्रार झाल्याशिवाय कोणी यंत्रणा ही कधीही कारवाई करत नाही. कोणाच्याही सर्वसाधारण माणसाबद्दल तक्रार झाली तरी चौकशी अधिकारी चौकशी करतात, मग स्टेट CID असो, सेंट्रलचं CBI असो, ED असो, कुणावरही ती तक्रार झाली का ती छोटी का त्या ठिकाणी तपासणी करतात. आता तपासणीमध्ये काही निघालं असेल, चौकशीमध्ये काही निघालं असेल तर मग पुढची कारवाई होतं. जर चौकशीमध्येच काही निघालं नसेल तर मग त्याला घाबरायची गोष्ट काय? माझं तर म्हणणं आहे तक्रार झाली असेल तर इन्क्वायरी झालीच पाहिजे, कोणी असो. माझी तक्रार झाली तर माझी इन्क्वायरी झाली पाहिजे, कुठल्याही प्लॅटफॉर्मवर झाली पाहिजे, राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो. जर आपण कर नाही तर डर कशाला आहे? मग कर नाही तर डर कशाला, त्याचा इगो कशाला करायचा? मीडियासमोर इगो नाही करायचा, स्वतः इगो करून घ्यायचा नाही. जर आपण क्लिअर आहो तर मला वाटतं कुणाच्या घाबराची गरज नाही आहे आणि कुणाला भिण्याची गरज आहे नाही आहे. या देशामध्ये लोकशाही आहे, चुकीच्या मार्गानं कोणी कोणाला फसवू शकत नाही, चुकीच्या मार्गाने कोणी कोणावर कारवाई करू शकत नाही. जर तुम्ही काही काळबेळ केलं असेल तर काळबेळ होईल, नाही केलं असेल तर कुणीच तुम्हाला क्लीन चिट मिळेल. आणि त्यामुळं मला वाटतं राज्यामध्ये हे जे वातावरण करताय ना, ED CBI वगैरे, काही तर असेल म्हणून तर कारवाई होत आहे. म्हणजे काहीच नसेल तरी सरकार तुमच्या मागे लागलं आहे असं कधीच होत नाही. आता हे सरकार आहे 14 महिन्यापासून, मग 14 महिन्यापासून आम्ही 44 मंत्री होतो. खऱ्या अर्थ यांच्याकडे तक्रार गेल्या असेल, त्यांनी इन्क्वायरी केली पाहिजे, कोणी मनाई केली इन्क्वायरी करायला? असं आहे की काहीतरी नौटंकी करायची, काहीतरी आपलं झाकण्याकरता CBIवर दोष द्यायचा, ED वर दोष द्यायचा. मला वाटतं क्लिअर कट सांगतो, जर काळबेर नसेल तर कुणाला घाबरायची गरज नाही आहे, काही चुकीचं असेल तर तुम्हाला त्याच्यावर कारवाईला फेस करावं लागेल, एवढंच फरक आहे.